उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि सप्तशृंग गडावरती अजित पवार थोड्याच वेळात पोहोचतील। कळवणला जाण्याआधी अजित पवार सप्तशृंग गडावरती देवीचं दर्शन घेणार आहेत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधि सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, अजित पवार सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत, इथली व्यवस्था सध्या कशी केली गेली आणि अजित पवारांचा दौरा कसा आहे? पोहोचले ते आता मंदिरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये गाभाऱ्यामध्ये ते येतील आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतील। इथली व्यवस्था जर म्हणायचं झालं तर जो भाविकांचा ओघ होता तो आता इथे थांबवण्यात आलेला आहे, कारण छगन भुजबळ पण त्यांच्या बरोबर आहेत, नरहरी झिरवा आहेत, सुनील तटकरे आहेत आणि आपण बघितलं रस्त्यामध्ये नुकतंच एका ठिकाणी काही संतप्त कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी कांदा आणि टोमॅटो रस्त्यावर फेकून आपला रोष व्यक्त केलेला होता। या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या भोवतीचं जे सुरक्षेचं कडक होतं ते अधिक वाढवण्यात आलेलं आहे, त्यांना चोख बंदोबस्त आता तिथून पुढे देण्यात येतोय आणि म्हणूनच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, मंदिराच्या परिसरामध्ये देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। आता आपण बघतोय दृश्यांमध्ये की सप्तशृंगी मातेचं जे गाभारं आहे या गाभाऱ्यातली दृश्य आहेत आणि आता समोरच्या बाजूनी अजित पवार हे आता गाभाऱ्यामध्ये येत आहेत, छगन भुजबळ हे आलेले आहेत, सुनील तटकरे आलेले आहेत आणि इथले जे स्थानिक आमदार आहेत नितीन पवार ज्यांच्या अविश्वचिंतन सोहळ्यानिमित्त आजचा हा दौरा आयोजित करण्यात आलेला होता ते देखील आहेत। त्यामुळे सप्तशृंगी मातेच्या चरणी इथे नतमस्तक झाल्यानंतर अजित पवार नेमकं काय साखरे घालतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे। गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याचं कारण देत ते महत्वाच्या बैठकांना देखील उपस्थित नव्हते। आज देखील जीएसटी कौन्सिलची दिल्लीमध्ये बैठक होती, त्या बैठकीलाही ते गैरहजर राहिले आणि पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचं सांगत ते आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। उजर विमानतळावर त्यांचं 9:30 आगमन झालं आणि त्यानंतर दौऱ्याला सुरुवात झाली, ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं, एका ठिकाणी कांदा टोमॅटो फेक देखील झाली आणि आता जी दृश्य आपण बघत आहोत या दृश्यांमध्ये दिसतंय सप्तशृंगी मातेचं ते दर्शन घेत आहेत, सोबत त्यांचे सहकारी मंत्री देखील आहेत, पदाधिकारी देखील आहेत आणि इथून पुढचा दौरा जो असणार आहे तो चौघांच्या दिशेने होणार आहे। जसं मुकुल सांगितलं गेलं की किंवा आपण बघितलं की शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, रोष व्यक्त केला, अजित पवार या सगळ्याची दखल कशी घेतील या दौऱ्यादरम्यान? काही बैठकांचं वगैरे आयोजन केलं जाणार आहे का? आजच्या दौऱ्यामध्ये कुठल्याही बैठकांचं आयोजित करणार नाही, बैठका ज्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत नाशिकमध्ये आणि इथे देखील काही स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करतील, संवाद साधतील, मात्र सरकारी अशी त्यांची बैठक किंवा शेतकऱ्यांच्या रोष प्रकरणी कुठली बैठक आहे असं त्याच्यामध्ये नियोजनामध्ये नाहीये। मात्र आजचा हा रोष लक्षात घेता कदाचित 1-2 दिवसामध्ये ते कांदा प्रश्नावर किंवा टोमॅटोच्या भावावर काही बैठक घेऊ शकतात, परंतु गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं 13 दिवस व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला होता, त्यावेळेस अपेक्षा होती अजित पवार यांनी देखील पुढाकार घेतलेला होता, मात्र त्यामध्ये तोडगा निघू शकलेला नाहीये। आता कांद्याचे भाव देखील अपेक्षेच्या प्रमाणे कमी आहेत, टोमॅटोचे भाव देखील कमी आहेत, त्यामुळे हा रोष नागरिकांमधला बघायला मिळतोय। परंतु आता आपण जी दृश्यांमध्ये बघतो आहे की देवीच्या चरणी ते नतमस्तक होत आहेत, देवीचे आशीर्वाद घेत आहेत आणि आता देवीकडे नेमकी काय प्रार्थना करणार हे बघणं महत्वाचं आहे, कारण आजारी असल्याचं कारण सांगून अजित पवार गेल्या काही दिवसापासून सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नव्हते, ज्या महत्वाच्या बैठका होत्या त्यांना देखील उपस्थित नव्हते आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्याला अत्यंत असं महत्व प्राप्त झालेलं आहे। निश्चित मुकुल, तुम्ही राहत सोबत सध्या आपण दृश्य पाहतोय, अजित पवार हे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला पोहोचलेत। तर एकीकडे अजित पवार सप्तशृंगी देवीचं दर्शन घेत आहेत तर दुसरीकडे महाआरोग्य मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्यामध्ये पोहोचलेले आहेत। पोलिसांकडून ठाकरे गटाचे 50 कार्यकर्ते त्यांना स्थानबद्ध करण्यात आले, यामध्ये शहर प्रमुख राजेश मिश्रांचाही समावेश आहे। जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये नितीन देशमुख हे सध्या हजर राहणार असल्याचं कळतंय। राज्याचे 2 उपमुख्यमंत्री हे 2 वेगवेगळ्या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवार सप्तशृंगी गडावरती सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला पोहोचलेत तर देवेंद्र फडणवीस हे सध्या अकोल्यामध्ये महाआरोग्य मेळाव्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीसांच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाच्या 50 कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलंय। उमेश अलोणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। उमेश, अकोल्यातला आजचा कार्यक्रम नेमका काय आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काय खबरदारी घेतली आहे? प्रज्ञा, अकोल्याचा 2 दिवसाचा महाआरोग्य मेळावा आहे, त्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील करणार आहे आणि हा कार्यक्रम होत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी
ठाकरे गटाच्या 50 कार्यकर्त्यांना तिथे ताब्यात घेतलंय आणि जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये या सर्व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. आताच आपण जे दृश्य पाहिले देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांच्या नव्या वाहनांचा 15 वाहनांचा लोकार्पण सोहळा जो आहे तो विमानतळाच्या बाहेरच आता पार पडलाय आणि इथून थेट देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रम स्थळी जाणार आहे. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम म्हणजे भाजपाचा प्रचार मेळावा असल्याचा आरोप खुद्द अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. तर नितीन देशमुख जे आहेत ठाकरे गटाचे आमदार त्यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं म्हटलंय कारण हा भाजपाचा प्रचार मेळावा असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रज्ञा उमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर आपण नाशिकमधली ही दृश्य पाहतोय सप्तशृंगी मंदिरामधली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सध्या देवीची आरती केली जाते. अजित पवारांकडून सध्या सप्तशृंगी देवीची आरती केली गेली आहे. ते दर्शनासाठी तिकडे पोहोचलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तब्येतीचं कारण सांगत अजित पवार हे बैठकांपासून दूर होते. आज जीएसटी काउन्सिलची बैठक आहे दिल्लीमध्ये. त्या बैठकीला अर्थमंत्री या नात्यानं त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं पण आज तिथेही अजित पवार जाणार नाहीयेत. त्यांच्या वतीनं मंत्री दीपक केसरकर त्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असून ते सप्तशृंगी देवीचं दर्शन घेत आहेत. काही वेळापूर्वी शेतकऱ्यांचा एक मोठा गट अजित पवारांच्या ताफ्यासमोर आला. त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अर्थमंत्री उपमुख्यमंत्री या नात्यानं अजित पवारांनी शेतकऱ्यांना मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. रस्त्यावरती कांदा आणि टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी निषेध नोंदवत आपलं म्हणणं अजित पवारांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या दृश्यामध्ये महाआरोग्य मेळाव्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अकोल्यामध्ये आहेत. त्यांनी या गाड्यांच्या ताफ्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे. अजित पवारांसोबत मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, नरहरी झिरवळ हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजित पवार हे कळवणला जाण्याआधी सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वी शेतकऱ्यांच्या एका रोषाला त्यांना सामोरं जावं लागलेलं होतं. असमान पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करून तातडीनं त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर निदर्शनं केली. अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे